नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी बापू गायकवाड आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक या पदासाठी तुम्ही जर तयारी करणार असाल तर लवकरच या पदाची जाहिरात येणार आहे. मंथ एंडपर्यंत यायची शक्यता आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तयारी करत असताना दोन मेजर प्रश्न तुमचे नेहमीचे मला कमेंटमध्ये दिसले, ते प्रश्न असे होते. पहिला प्रश्न, सर MSCIT कंपल्सरी लागेल का फॉर्म भरताना? दुसरा प्रश्न आहे, आम्ही एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो का? हे मेजर प्रश्न मला कमेंटमध्ये जाणवले, त्या संदर्भातला हा व्हिडिओ मी घेऊन आलोय. हा व्हिडिओ माहिती देत असताना काही संदर्भ मी तुम्हाला देतोय. 2019 ची नागपूरची ही ऍड मी तुमच्या समोर ठेवलेली आहे, झेडपीची आहे, ज्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवकची ऍड बघा. तिथे एकूण त्यावेळेस जागा होत्या 23 जागांसाठी, म्हणजे कंत्राटी ग्रामसेवकच्या 23 जागा आल्या. त्या संदर्भातली ऍड आहे, त्यामध्ये नमूद केले त्यांचे मुद्दे मी तुमच्या समोर ठेवलेले आहे. पहिला मुद्दा, तुम्हाला 12वी लागणार आहे प्लस 60% कंपल्सरी आहे, म्हणजे 12वी 60% हे कंपल्सरीच आहे. आता या मुद्द्यावर तुम्हाला लगेच बोलतो, 60% कमी 59.5 59.7 सुद्धा चालणार नाही. कमीत कमी 60% मार्क लागतील, म्हणजे लागतील 12वीला. भले तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा मिनिमम 12वीला 60% मार्क कंपल्सरी लागतील असं प्रथमतः ह्या ऍडकडे बघितलं तर लक्षात येतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो हे, तरी पण मला तुमच्याप्रमाणेच मला पण शंका आहे की ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना अलाउड करायला पाहिजे. पण जेव्हा ऍड येईल त्या ऍडच्या अनुषंगाने आपण ती माहिती नक्कीच संदर्भित जिल्हा समितीकडनं आपण घेऊया. पण तुर्तास या ऍड माध्यमातून असं समजतं की 12ला 60% लागेल. बाकी तुमची डिग्री BA BCOM BSc जरी असेल ते कदाचित या ऍडच्या अनुषंगाने जर बघितलं कदाचित चालणार नाही असं प्राथमिक अंदाज आमच्या टीमला वाटतो. तो तुमच्या समोर ठेवला, मी माझा अंदाज तोच आहे, हे लागणार आहे. बाकी तुम्हाला हे तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय किंवा जे आहे मागच्या व्हिडिओ सांगितलंय, हे पण किंवाच आहे. बाकी त्यांनी सांगितलेच नाही असं की कोणती डिग्री चालणार आहे, असं सांगितलेलं नाहीये. लिखित स्वरूपात नाही म्हणून मी बोलत नाहीये, लिखित स्वरूपात असं तर बोललो असतो. बाकी तुम्हाला तुमच्यासारखं मलाही वाटतंय अलाउड करायला पाहिजे, पण लिखित स्वरूपात बघितलं तर कॉमन ग्रॅज्युएट विद्यार्थ्याला कदाचित अलाउड करणार नाही, हे लागणारच आहे. 12वीला 60% मिनिमम क्रायटेरिया तो फुलफिल करावाच लागेल तुम्हाला. दुसरा मुद्दा आहे MSCIT संदर्भातला अर्हता. इथे जर बघितलं संगणक अर्हतेबद्दल बोललेलं आहे, त्यांनी काय सांगितलंय, माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. माझ्या संदर्भ त्यांनी त्याच ऍडमध्ये परत दिला आहे. काय दिला? जी की सामायिक अर्हता दिल्या, सगळ्या पदांसाठी सामायिक अर्हता, आणि त्यामुळे पहिलीच अर्हता आहे संगणक अर्हता आहे. मग त्यांनी काय सांगितलंय, 2003 च्या GR चा उल्लेख केलाय, आणि या 2003 च्या GR मध्ये सांगितल्याप्रमाणे ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे असं सांगितलंय. आता नीच त्यांनी डॉक्युमेंट दिले फक्त कोणतं, एक तर तुम्हाला काय दिलंय डोएक सोसायटीचं CCC सर्टिफिकेट चालेल, किंवा दुसरा मुद्दा तुम्हाला दिलाय MSCIT बघा. MSCIT दोघांपैकी एक सर्टिफिकेट लागला असं त्यांनी उल्लेख केला त्यामध्ये. पण त्यात अजून एक त्यांनी मेन्शन केलंय, ते इथे मेन्शन नाही केलंय, पण 2003 चा GR त्याच्याशी रिलेटेड अजून एक GR आहे. कोणता GR आहे त्यांनी इथे उल्लेख केलाय, 2013 चा पण आहे 2018 चा पण आहे. हा GR, ह्या GR बाबतची विशेष माहिती माझ्या मागच्या व्हिडिओ दिलेली आहे. MSCIT अर्हतेबाबत किंवा संगणक अर्हतेबाबतचा सेपरेट व्हिडिओ आहे माझा, व्यवस्थित बघून घ्या. त्या तिन्ही GR मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्यातला आत्ता फक्त तुम्हाला सांगतो की MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरताना गरजेचं नाहीये. मी परत सांगतोय, जर अशा वेळेस तुम्हाला काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम आला तर हा GR घेऊन जा, GR दाखवा त्यांना. GR सांगतोय, गव्हर्नमेंट सांगतंय. का सांगतंय गव्हर्नमेंट? कारण गव्हर्नमेंटला वाटतंय सगळीकडे सध्या सगळ्यांच्या घरात कम्प्युटर आहे, सगळ्यांच्या हातात सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे. सो कम्प्युटरचं ज्ञान आता तसं विशेष काही राहिलं नाही, सगळ्यांनाच जमतंय. हा धागा लक्षात घेऊन त्यांनी सांगितलंय की 2 वर्षांनी तुम्ही सर्टिफिकेट दिलं तरी चालणार आहे. नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षात तुम्हाला हे सर्टिफिकेट दिलं तरी चालणार आहे. सो फॉर्म भरताना कंपल्सरी नाहीये हा मुद्दा. अजून त्यात मी ऍड करू तुम्हाला, बघा त्यांनी कंसात काय सांगितलं, बघा कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरता सेवा प्रवेश नियमात नमूद प्रमाणे अर्ज करताना वरील प्रमाणे संगणक अर्हता प्राप्त करणे बंधनकारक आहे. अर्ज करताना सांगितलेलं जरी आहे, मग हे जे सांगतात ते GR मग तुम्हाला वेगळं दाखवतोय. GR वेगळं सांगतोय, हे वेगळं सांगताय, पण जास्त महत्वाचं काय, GR आहे. GR नुसार तुम्ही गेला तर तुम्हाला गरजेचं नाहीये. परत मी सांगतोय, त्यात मागचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल की काही विद्यार्थ्यांना GR ची गरजच नाहीये. जसं की इंजिनिअरिंग झालेल्या कोणत्याच विद्यार्थ्याला
जीआर नाही, एमएससीआयटीची गरज नाही किंवा संगणक गरजेची गरजच नाहीये, त्यांना इनबिल्ड आहे ते. सो लक्षात घ्या की हाजरी मुद्दा इथे असेल, ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने तुम्ही जर बोललात की सर इथे त्यांनी नमूद केलं लागणारच आहे, बंधनकारक आहे असं सांगितलंय, पण जी आर काय सांगतोय. आता बघा, काही वेळेस असं घडतं, ऍड करताना अशा चुका होतात. सो मला असं वाटतंय, माझं पर्सनल ओपिनियन आहे, ही चूक झाली आहे. ही चूक म्हणजे मला असं म्हणायचं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला मात्र संगणक अर्हतेचंच प्रमाणपत्र लागेल, इथे मात्र लागणार नाही. 2003 जी आर बघा काय सांगतोय, शासन निर्णय काय सांगतोय, प्रस्तावनेत अनुसरून काय, दिनांक 19/3/2003 रोजी किंवा त्यानंतर गट अ गट ब गट ग, आता हे पद गट क मध्ये येत आहे, वडील वाहन चालक वगळून ज्या पदाची निवड प्रक्रिया सुरू होईल अशा नावाने नियुक्त होणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगणक अर्ज त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे गरजेचं आहे. लक्षात घ्या, हा जी आर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, तिथे जी आर मी सगळे टाकतो हवं तर, सगळे जी आर समजून घ्या. त्या जी आर मध्ये तुम्हाला जर काही डाऊट वाटले तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, किंवा तत्सम डिपार्टमेंटशी पण आपण बोलूया. इवन दो एमपीएससीने हे अलाउ केलंय, एमपीएससीला हे चालतं, एमपीएससी जर म्हणत असेल, आता एमपीएससी सरकारचंच ऐकते ना, सो हे सगळ्यांनाच लागू होणार आहे. सो काही डिपार्टमेंट जाणून बुजून किंवा काही डिपार्टमेंट हे लागू करत नाही म्हणा, किंवा काही डिपार्टमेंटचा अर्थ समजून घेत नाहीये. काही ठिकाणी माझा पर्सनल अनुभव आहे की काही ठिकाणी गेल्यानंतर ते अधिकारी जुमानतच नाही आहे. सो लक्षात घ्या की इथे हा जी आर तुम्ही बरोबर ठेवा, हा जी आर जर तुम्ही नीट वाचला, समजून घेतला, इवन तुम्ही तुमच्या ओळखीतल्या लॉयरकडनं समजून घ्या जी आर, ते सुद्धा सांगतील जी आर मध्ये काय सांगितलंय. सो एमएससीआयटीची गरज तुम्हाला फॉर्म भरताना लागणार नाही, आणि ग्रॅज्युएट 12वी+60% कंपल्सरी लागणार आहे. हा महत्वाचा काय सूचना किंवा महत्वाचा निरोप किंवा महत्वाचा उद्देश तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचा होता. आता लक्षात घ्या, तुम्ही जर ग्रामसेवेची तयारी करत असाल तर रिस्क घेऊ नका. ग्रामसेवेची तयारी करत असताना एक बॅच आपण ऑलरेडी चालू केलेली आहे, ह्या बॅच मी तुम्हाला रेकॉर्डेड बॅच आहे, ही सगळी टीम तुम्हाला इथे शिकवायला आहे. IBPS TCS पॅटर्न विद्या आपली टीम आहे पूर्ण, त्यांची पुस्तकं अवेलेबल आहे, जसं की ज्ञान वराडे सरांचं पुस्तक आलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल, नवीनच आलेलं पुस्तक आहे IBPS TCS पॅटर्ननुसार, मला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक आहे, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. IBPS TCS पॅटर्न तुम्ही जर बघितला, टेटच्या प्रमाणे एक्झाम दिली, खूप कठीण पातळी त्यांच्यापेक्षा अपेक्षेप्रमाणे जास्त होती, सो त्यानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे. इग्नाइट अकॅडमीच्या या ॲपवर गेलात तर ही बॅच 1999 रुपयात अवेलेबल आहे. काही शंका आली तर ह्या नंबरला आपण कॉल करू शकता, 88825-6617. काही शंका असेल तर कमेंटमध्ये कळवा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांच्या अगेन्स्ट पुढील व्हिडिओ असतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद.